खडकलाट येथे जैविक डिझेल पंपाचा शुभारंभ पर्यावरणास पूरक असलेल्या व केंद्र सरकारची मान्यता असलेल्या जैविक डिझेल वितरण पंप श्री इंटरप्रायजेसचा शुभारंभ मंगळवारी खडकलाट तालुका चिकोडी येथील चन्नम्मा सर्कलमध्ये करण्यात आला औरवाड येथील प्रगतशील शेतकरी संजय शंकर आवळीकर यांच्या शुभ हस्ते या जैविक बायो डिझेल पंपाचे फीत कापून व रिडिंग यंत्राचे पूजन करून करण्यात आले यावेळी श्री बायो डिझेल एंटरप्राइझेसचे सुरेश यादव म्हणाले राष्ट्रीय जैविक इंधन दोन हजार अठरा केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पर्यावरणास पूरक व कार्बनमुक्त डिझेल वाहनांच्या इंजिनास उपयुक्त डिझेल इंधन आहे चिकोडी तालुक्यातील हे दुसरे बायोडिझेल पंप असून लवकरच बायोपेट्रोल वितरण सेवाही सुरू करणार असल्याचे सांगितले यावेळी आकाश यादव यांनी इतर डिझेल पंपापेक्षा साडेतीन ते चार रुपये कमी दरात सदर बायो डिझेल मिळत असल्याचे याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमास येथील सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार माजी हाल शुगर संचालक आरबी थरकार माजी सैनिक विक्रम थरकार प्रभाकर पंत कुलकर्णी अंकुश यादव अनिकेत यादव दीपक निकम संतोष यादव गीता यादव सुशिला यादव स्मिता निकम यांच्यासह येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी येथील वाहनधारकांनी शुभारंभा रोजी या, या बायोडिझेल पंपावर डिझेल खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला